पुणे महानगरपालिकेच्या महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार रविवार 23 फेब्रुवारीपासून कोथरूडमध्ये रंगणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोथरूडमधील जीत मैदानात 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत पुरुषांचे 39 तर महिलांचे 21 संघ सहभागी होणार आहे. विद्युत प्रकाश जोधात 4 मॅटवर ही स्पर्धा प्रथमच कोथरूडमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेत प्रो कबड्डीमध्ये खेळणारे नितीन बदने, निशांक देवाडिया, कृष्णा बदने, विकास काळे, अक्षय जाधव, विराज लांडगे, निलेश शिंदे, सिद्धार्थ देसाई, सुनील दुबले, दादा आढाव आणि निलेश साळुंके ह्यासारख्या खेळाडूंचा समावेश असल्याने ह्या स्पर्धेची उत्कंठा वाढली आहे. स्पर्धेत 9 लाख रुपयांची बक्षिसे पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 23 फेब्रुवारीला प्रो कबड्डीचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ देसाईसह मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. समारोप 26 फेब्रुवारीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. पुणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन यंदा दिमागदारपणे होणार असून ह्यात प्रथमच अश्वरण खेळाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच कबड्डी, फुटबॉल, शूटिंग बॉल, खो खो, दिव्यांग व क्रिकेट स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची परवानगी लाभणार आहे. 2 महिने चालणाऱ्या ह्या स्पर्धेत खेळाडूंना तब्बल 73,39,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे आणि 11,000 जास्त खेळाडू या स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहे. महापौर चषक स्पर्धेत तब्बल 27 क्रीडा प्रकार असून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या अश्वरोहण व ट्रायथलॉन खेळाचा पुणे महापौर चषक स्पर्धेत प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणे मनपा ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. अश्वरोहणानंतर आता कबड्डी स्पर्धेचा थरार कोथरूडमध्ये रंगणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्पर्धा पुणे महापालिकेच्या माध्यमातून होतीये हा एक मेसेज आपल्याला राज्यात देशामध्ये पोहोचवतो. तर पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिकाधिक ह्याच्यापेक्षासुद्धा मोठे स्पर्धा, मोठ्या खेळांच्या काही कार्यक्रम आपल्याला घेता येतील असं मला वाटतं. म्हणून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि उद्या मात्र आपण सर्वजण या स्पर्धेच्या वार्तांकनासाठी, चित्रीकरणासाठी या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आपल्याला करतो.